सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची शहाण्णववी सर्वसाधारण सभा पार पडली कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन येथे बँकेकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते तर सभेच्या ठिकाणी बँकेकडून सभासदांसाठी चक्क मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून ठसकेबाज लावणी गाण्याद्वारे सभासदांचे मनोरंजन करण्यात आले मग यावेळी लावण्यांच्या गाण्यावर आणि गीतावर उपस्थित सभासदांना थिरकण्याचा मोह आवरता आला नाही त्यामुळे जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा की तमाशाचा फळ असा प्रश्न निर्माण झाला होता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदार संजय काका पाटील शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस गटाची सत्ता आहे मद्यत सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा एका आलिशान मंगल कार्यालयात घेतली यावेळी जेवणाचा व नाचगाण्याचाही घाट घालण्यात आला सभासदांच्या प्रश्नालाही चेअरमन साहेबांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही या सर्व कार्यक्रमावर लाखो रुपयेची उजळपट्टी करण्यात आली त्याबद्दल मी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संचालक मंडळ यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो